त्रास होत असेल तर आज सर्व कॅमेराच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघार घ्यायची तयारी आहे माझी. फक्त आपल्या मित्र पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही. तुझ्या पाठीमागे कुठला कारखाना नाही, तुझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी घेत नाही. माझी जाहीर आज माघार घ्यायची तयार की फक्त काँग्रेस पक्षाने जाहीर करावं, काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही. अपेक्षा जर करायची की नाही लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझा जाहीर आव्हान आहे. तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारासाठी लागेल नाही. त्या निमित्तानं हा मेळावा आयोजित केलेला आहे. साहेब मला सांगताना आज आनंद पण होतोय आणि दुःख पण वाटते कारण महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार मी असेल की ज्याची उमेदवारी एक नाही दोन नाही तर चार वेळा उमेदवारीची घोषणा होऊन सुद्धा महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष अजून आमच्यापासून लांब आहेत. सुरुवातीला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत असताना मातोश्रीवर ज्यावेळी मी पक्षप्रवेशासाठी गेलो त्यावेळेस आदरणीय उद्धव साहेबांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली. दुसऱ्यांदा मिरज शहरामध्ये उद्धव साहेबांची जी विराट सभा झाली तिथं दुसऱ्यांदा उमेदवारीची घोषणा झाली. तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीनं जी उमेदवारांची घोषणा होती अधिकृत शिवसेना पक्षाकडून पत्राद्वारे माझ्या उमेदवाराची घोषणा झाली. चौथ्यांदा महाविकास आघाडीची जी उमेदवारीची यादी बाहेर निघाली त्या यादीमध्ये माझं नाव येऊन सांगलीच्या लोकसभेचा अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचा म्हणून माझ्या उमेदवारीची घोषणा झाली. पण एका उमेदवाराची चार चार वेळा उमेदवाराची घोषणा होऊन सुद्धा अजून आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत. नेमकं दुखणं काय माझ्या लक्षात आजपर्यंत आलेलं नाही. एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो हे तुमचं दुखणं आहे का? शिवसेना पक्षाची ताकद इथं कमी आहे म्हणून हे दुखणं तुमचं आहे? महाविकास आघाडी ही काही सांगली जिल्ह्यापुरती नाही, महाविकास आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी पूर्ण देशात काम करते. तेव्हा नेमकं मला अजून यांचं काय दुखणं आहे नेमकं लक्षात आलेलं नाही. पण जयस साहेब आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघ असेल कोल्हापूरचा असेल आज साताऱ्याचा महाविकास आघाडीची उमेदवाराचा अर्ज भरला पण तिथल्या मेळाव्यांचे व्हिडिओ जे आहेत बघतो फोटो जे आहेत बघतो त्यावेळेस खरंतर मला शेतकऱ्याचा मुलगा एक उमेदवार म्हणून माझ्या मला खूप वेदना होता कारण आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये इकडे सोलापूर असेल इकडे कोल्हापूर हातकणंगले असेल महाविकास आघाडीचे मेळाव्याचे फुटेज आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतात आणि तिथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीविषयी विषय ठामपणे उभं असतात ते बघितल्यानंतर खरंतर माझ्या मनाला अतिशय दुःख वाटतं कारण गेले अनेक दिवस झालं आपण बघताय तुम्ही सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या मला वाटते सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी असेल उद्धव साहेबांनी असेल त्याचा खरोखर त्याची पोचपावती मला मिळाली. जी गोष्ट केली आजपर्यंत मी सांगली जिल्ह्यासाठी केली सांगली जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं ह्या दृष्टीनं काहीही पाठिंबा नसताना मी त्या गोष्टी करण्यात यशस्वी झालो. मग त्यामध्ये माझ्या कुस्ती